ठाकरे गटाकडून अनेक कोटी कागदपत्र सादर, शिंदे गटाचा युक्तिवाद। प्रभूंनी लंच ब्रेक नंतर यूटर्न घेत उत्तर बदललं। शिंदेंना पाठवलेलं पत्र व्हॉट्सअपवर नाही तर मेलवरून पाठवलं, प्रभूंचा दावा। एक, दोन, सात आणि आठ डिसेंबरला शिंदे गटाची उलट तपासणी होणार, तर 11 ते 20 डिसेंबर दरम्यान आमदार अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता। आमदार अपात्रता सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाकडे वाढीव वेळेची मागणी करण्याची शक्यता। सगळ्या साक्षी झाल्यानंतर निकाल द्यायला 20 ते 25 दिवस लागणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी। शरद पवार, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहिले। बाजू मांडण्यासाठी पवार गटाकडे आजचा शेवटचा दिवस। नागपूर हिवाळी अधिवेशन 7 ते 20 डिसेंबर दरम्यान। फक्त 10 दिवसांच्या अधिवेशनाचं वेळापत्रक तयार, तर 3 आठवड्यांच्या अधिवेशनाची विरोधकांची मागणी। मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकार सकारात्मक, वेळ पडली तर केंद्राकडे दाद मागणार। बिहारप्रमाणे आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याबाबतही राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा। राज्यातील वातावरण चिघळलं त्या अनुषंगानं प्रक्षोभक भाषणं करू नका, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा भुजबळांसह इतर मंत्र्यांना इशारा। मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी महापौर दत्ता दळवींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। धर्मवीर सिनेमातल्या शिवीवर आक्षेप का नाही, संजय राऊतांचा सवाल। काही जण बाळासाहेबांचे विचार संस्कृती विसरले आहेत, खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आमची संस्कृती नाही। उद्धव ठाकरे, दत्ता दळवी यांच्या वक्तव्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार। राज्यामध्ये पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचं थैमान सुरूच राहणार, हवामान खात्याचा इशारा। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण येलो अलर्टसाठी। नुकसानग्रस्त भागांमध्ये तात्काळ पंचनामे करा, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्देश। मदत देताना 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरचा निकष। वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार एमएसआरडीसीच्या एमडी पदावरून पदमुक्त। तब्बल 7 वेळा मिळाली होती मुदतवाढ, त्यामुळे मोपलवार हे चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय। चीनमध्ये लहान मुलांच्या श्वसनाचा आजार वाढत असताना केंद्र सरकारचं आरोग्य विभागांना पत्र, आवश्यक तयारी करण्याचे आदेश। राज्यातील आरोग्य विभाग ऍक्टिव्ह मोडवर। गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात बदला घेण्याचं राजकारण सुरू आहे। आधीचं सरकार एखादी कारवाई करतं, मग ते सरकार गेल्यावर आधीच्या सरकारचा बदला घेतं आणि हे करताना पॅटर्न वापरला जातो आधीच्या सरकारचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।